मनोजरांगेंनी येवल्यातून भुजबळांना पाडण्याचं आवाहन केल्यानंतर आता महाविकास आघाडीतून भुजबळांविरोधात इच्छुकांनी दंड ठोपटले. मात्र भुजबळांच्या विजयाचा आलेख आणि जातीय समीकरणं नेमकी कशी आहेत पाहूयात. येवल्यात काँग्रेस ठाकरे गट सरसावले. भुजबळांना आव्हाड, दराडेंचं आव्हान. भुजबळांची डोकेदुखी वाढणार. विधानसभा निवडणूक तोंडावर छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यातच काँग्रेस नेते दत्ता आव्हाडांनी मंत्री छगन भुजबळांविरोधात दंड थोपटले. तर थेट मल्लिकार्जुन खरगे आणि मधुसूदन मिस्त्रींची भेट घेत भुजबळांविरोधात उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. तर दत्ता आव्हाड कोण असा सवालच भुजबळांनी केलाय. येवला मतदारसंघाचा पाहिजे तसा एवढे मोठे नेते भुजबळ साहेब, पण काही विकास तसा त्या मोठ्या प्रमाणात झालेला नाही आहे. दुसरं असं का आमच्या मतदारसंघाने, पूर्ण येवला मतदारसंघाने सगळ्या मतदारांनी एक आता निष्ठेने हा निर्णय घेतलेला आहे का 20 वर्ष राहिलेल्या सन्माननीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आता काय दत्ता आव्हाड वेलकम वेलकम, मी तर पहिल्यांदाच नाव ऐकलं कोण आहे ते काय, आणि ज्यांना ज्यांना उभं राहायचं त्याने अवश्य जे आहे येवला लासलगावमध्ये त्यांचं स्वागत आहे. काँग्रेसचे दत्ता आव्हाडच नाही तर महाविकास आघाडीत भुजबळांविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी जमली आहे. भाजपच्या अमृता पवार भुजबळांविरोधात तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. पवारांच्या पक्षाचे माणिकराव शिंदे इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून कुणाल दराडे इच्छुक आहेत. छगन भुजबळ हे 20 वर्षापासून येवल्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या 20 वर्षात भुजबळांच्या मतांचा आलेख उंचावत गेलाय. 2004 शिवसेनेच्या कल्याणराव पाटलांच्या विरोधात 35,649 मतांनी विजयी. 2009 शिवसेनेकडून माणिकराव शिंदेंच्या विरोधात 50,180 मतांचं लीड. 2014 शिवसेनेच्या संभाजी पवारांविरोधात 46,442 मतांनी विजयी. 2019 शिवसेनेच्या संभाजी पवारांविरोधात 56,525 मतांनी विजयी. 2004 पवारांनी भुजबळांना येवल्यातून संधी देण्यामागे येवल्याचं जातीय समीकरण होतं ते नेमकं काय पाहूया. मराठा समाजाचं 1,25,000 मतदान, ओबीसी समाजाचं 1,20,000 मतदान, एससी आणि एसटी समाज 45,000, मुस्लिम समाज 35,000 मतं, इतर जाती 11,000 मतं, मनोज जरांगे फॅक्टर, महायुतीचं कांद्याबाबतचं धरसोडीचं धोरण. भुजबळ महायुतीत असल्यानं अल्पसंख्याकांची नाराजी आहे. त्यातच लोकसभेला येवल्यातून भास्कर भगरेंना 13,000 लीड मिळालं. त्यामुळे आतापर्यंत पवारांचं बळ सोबत असलेल्या भुजबळांना आता स्वतःच्या बळावर यश मिळणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.